दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। न भूतो न भविष्यात ही घडेल असा स्वातंत्र योद्धा, ज्याने जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला, ज्याने बिना शस्त्र या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांना रवींद्रनाथ टागोर महात्मा म्हणायचे, ज्यांना सुभाषचंद्र बोस राष्ट्रपिता म्हणायचे, त्यांना तुम्ही आम्ही सर्व प्रेमाने बापू म्हणतो। अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांच्याविषयी असं म्हणायचे की असा हाडा मासाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला, कदाचित पुढची पिढी यावर विश्वास ठेवणार नाही, असा स्वप्नालाही स्वप्न वाटावा अशी महात्म्याची 1948 अखेर होते। तरीही आज 75 वर्षानंतर तो इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात आणि कणाकणात वास करतो। अशा थोर महात्म्याला विनम्र अभिवादन करून मी संजित डोके प्रगल्भ विचारपीठावरून विषय मांडतो। गांधी का म्हणत नाही, भलं मोठं प्रश्नार्थक चिन्ह। आदरणीय विचारपीठ, सन्मान्य परीक्षक आणि माझ्या पुण्यात बसलेल्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो, खर तर विज्ञान आपल्याला असं सांगतं की माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेला की त्याचा मृत्यू होतो, पण जगाच्या पाठीवर एक उदाहरण असं आहे की ज्याला एक ना अनेकदा हजार वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरीही तो मरत नाही, ज्याचं शरीर जरी संपवलं तरीही तो संपत नाही, याचंच मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी। मित्रांनो, जगाच्या पाठीवर ज्यांच्याविषयी 150 टपाल तिकीट काढली गेली, जगाच्या पाठीवर ज्यांचे 70 पुतळे आहेत, जगाच्या 600 विद्यापीठांमधलं गांधीविषयी अध्यापन केलं जातं, ज्या इंग्रजांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं त्यांना या देशातून सळो की पळो करून सोडलं, किंबहुना देश 16 भाग पाडलं, त्यांनी त्यांच्या देशात त्यांच्या पार्लमेंट समोर गांधींचा पुतळा उभारला, म्हणजे त्यांनाही गांधी संपवता आला नाही, गांधी संपणारही नाही। मित्रांनो, आज 75 वर्षानंतर कुठेतरी टिनटपरी प्रज्ञा स्वतःला साध्वी समजणारी गांधींच्या फोटोला गोळ्या मारते, एवढंच नव्हे तर व्हॉट्सअप फेसबुक सारख्या युनिव्हर्सिटीमधून गांधीजींविषयी द्वेष निर्माण करणारे मेसेजेस पसरवले जातात। एका गालावर मारली की दुसरा गाल समोर करा, असं चुकीचं तत्वज्ञानही आपल्याला सांगितलं जातं, याच्यानंही भागत नाही। तर गांधी आणि आंबेडकर, गांधी आणि भगतसिंग, गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात कसे वाद होते याविषयी गैरसमज समाजात निर्माण केला जातो। जणू यांनी गांधींना मारण्याची सुपारी घेतल्यासारखे गांधींना मारण्याचा प्रयत्न करतात, तरीही गांधी मरत नाही, गांधी मरणारही नाही। मित्रांनो, बराक ओबामा असं म्हणतात की जर गांधी सारखे व्यक्ती जर या पृथ्वीतलावर होऊन गेले नसते तर कदाचित मी अमेरिका सारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो नसतो। मित्रांनो, नेल्सन मंडेला असं म्हणतात की जर गांधीजी सारखे व्यक्ती जर होऊन गेले नसते तर माझ्या आयुष्याचा एवढा प्रदीर्घ काळ मी तुरुंगात काढू शकलो नसतो। मित्रांनो, पलीकडच्या गावाचं एक उदाहरण देतो, एका शेतकऱ्याच्या शेतामधून टावरची लाईन गेली, तो शेतकरी प्रशासनाला मोबदला मागतो, मोबदला मिळत नाही, पोलिसांकडे जातो, पोलिसही तक्रार घेत नाही, म्हणून मे जूनच्या रणरणत्या उन्हात टावरवर चढून अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करतो, आंदोलन करतो, प्रशासनाला त्याच्यासमोर नमावा लागतं, त्याला मोबदला द्यावा लागतो, त्या तरुणात मला गांधी जिवंत दिसतो म्हणून गांधी मरत नाही। मित्रांनो, या देशात आपल्याला भारतीय लोकशाहीनं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे, पण आज अघोषित आणीबाणी आल्यासारखं चित्र असताना सुद्धा आपली लेखनी जिजवून या व्यवस्थेच्या विरोधात लिहिण्याचे धमक ठेवतो व या व्यवस्थेच्या विरोधात प्रखरपणे लिखाण मांडतो, तर चंद्रकांत वानखेडेमध्ये मला गांधी जिवंत दिसतो म्हणून गांधी मरत नाही। मित्रांनो, 8 मार्चला येणाऱ्या 13व्या चित्रपटामधील ती महिला पटवाऱ्याला सातबारा मागायला जाते, पटवारी सातबाराचे पैसे मागतो, महिला म्हणते पैसे देण्यासाठी नाही आहे, पटवारी म्हणतो पैसे नाही तर काय झालं, तुझ्याकडे पैशाचा मोबदला द्यायला बरंच काही आहे, असं म्हणताच ती महिला म्हणते अंगावर खादी आणि मनात मादी असं म्हणून ताडकन पटवाऱ्याच्या कानपुडात लगावते आणि प्रशासनाच्या विरुद्ध आवाज उचलते, त्या स्त्रीमध्ये मला गांधी जिवंत दिसतो म्हणून गांधी मरत नाही। यत्र तत्र सर्वत्र मी 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 जणू विष्णूचा 420 अवतार आहे असं ज्यांना वाटतं त्यांनाही या देशाच्या बाहेर गेल्यावर गांधींचंच नाव घ्यावं लागतं, म्हणजे विरोधकांच्या मनात जरी गोडशे असला डोक्यात जरी गोडशे असला तरी त्यांना गांधींचंच नाव घ्यावं लागतो, त्यांना त्यांच्या प्रातस्मरणात गांधी घ्यावा लागतो म्हणून गांधी मरत नाही। जाळूनही जळत नाही, मारूनही मरत नाही, संपवूनही संपत नाही, या गांधीचा आता कराव तरी काय, पुतळे तोडू न तुटे ना, विटंबनेने फुटे ना, रतिब घालू न बदनामीचा जनमानसातून उतरे ना, चारित्र्याशी खेळून पाहिलं, विचारांना टाळून पाहिलं, भगव्या रंगात घोळून पाहिलं, थकून गेलो 70 वर्ष, या गांधीचा आता कराव तरी काय, झाड छाटावं किती वेळ, मुळे जातात खोल खोल, संपला संपला म्हणता म्हणता चर्चा वाढते बोल बोल, तुला खोडता ओढता बापू आम्हीच गाडले गेलो खोल,
70 वर्ष पुन्हा एकच प्रश्न, या गांधीचा आता कराव तरी काय, या गांधीचा आता कराव तरी काय. आतून पेटलो तरी हळूवार बोलतो मी, आतून पेटलो तरी हळूवार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी, विशेष काहीच नाही व्यवहार बोलतो मी, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने ठेचून काढू साप हे विषारी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. ज्या निर्धाराने तुम्ही सर्व इथे आलात, त्या निर्धाराने आम्ही सर्व इथून बोलत असू. हे विचाराचे यज्ञ जर कायम ज्वलंत आणि पेटतो राहील तर गांधी कधीच मरणार नाही, एवढाच आशावाद बाळगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.